गोष्ट दोन हजार एकोणावीस सालची माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नागपूर जिल्ह्यातल्या फेटरी गावात मी गेलो होतो मला बातमी करायची होती ज्या गावातल्या लोकांचे प्रश्न जाणून घेतल्यानंतर गावातल्या ग्रामपंचायतीत मी गेलो तिथं महिला सरपंच होत्या त्यांना मी गावातल्या नागरिकांच्या प्रश्नांवर उत्तर विचारली त्यावेळेस या महिला सरपंच तिथं उभे असलेल्या त्यांच्या पतीकडं बघत होत्या त्यावेळेस त्यांचे पती त्या महिला सरपंचाला उत्तर सांगत होते आणि त्यानंतरच त्या मला प्रतिक्रिया देत होत्या हा झाला दोन हजार एकोणावीसचा अनुभव दोन हजार अठरा साली अशीच गोष्ट मी अनुभवली बुलढाणा जिल्ह्यातल्या डोंगरशेवली या गावात मी महाराष्ट्र आगणदारी मुक्त झाला की नाही अशी बातमी करायला गेलो होतो इथेही महिला सरपंच होत्या गावातली परिस्थिती पाहिल्यानंतर मी त्यांना काही प्रश्न विचारले या महिला सरपंचा शेजारी त्यांचे सासरी उभे होते मी विचारलेल्या प्रश्नावर आधी त्या त्यांच्या सासऱ्याकडं बघायच्या सासरा त्यांना उत्तर द्यायचा आणि मगच त्या मला प्रतिक्रिया द्यायच्या महाराष्ट्रातल्या गावांमधलं हे चित्र पाहिलं की महिला सरपंचांच्या हातात खरोखरच सत्ता आहे का की त्या फक्त शोभेची बावली आहे असा प्रश्न मला पडतो याच प्रश्नाच्या खोलात जायचा आज आपण प्रयत्न करणार आहोत मी आहे श्रीकांत बंगाळे आणि बी बी सी मराठीच्या सत्तावीसव्या गोष्ट गोष्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सुरुवातीला पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना आरक्षण कशासाठी दिलं गेलं ते पन्नास टक्के महिला समाजात वावरतात त्यांचं जे शहाणपण कुटुंबाच्या भल्यासाठी वापरलं जातं तेच समाजाच्या आणि देशाच्या भल्यासाठी वापरलं जावं हा उद्देश समोर ठेवून महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पन्नास टक्के आरक्षण दिलं गेलं या आरक्षणाच्या माध्यमातून महिलांचं सक्षमीकरण करणं आणि गावाचा सर्वांगीण विकास साधणं हा या आरक्षणामागचा हेतू आहे महाराष्ट्रात एकोणीसशे साठमध्ये महिलांना ग्रामपंचायतीत एका जागेवर आरक्षण होतं त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवमध्ये त्र्याहत्तरवी घटनादुरुस्ती झाली आणि चोवीस एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजेच ग्रामपंचायती पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांमध्ये महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला पुढे दोन हजार नऊमध्ये मध्ये भारत सरकारच्या पंचायत राज मंत्रालयानं एक देशव्यापी अभ्यास केला या अभ्यासातून त्यांना तीन महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या एक महिलांना आरक्षण दिल्यामुळे महिलांचे प्रश्न मोठ्या प्रमाणावर समोर येऊ लागले दुसरी गोष्ट म्हणजे गरिबांच्या प्रश्नाकडे जास्त लक्ष वेधलं गेलं आणि तिसरं म्हणजे लोकशाही मूल्यांबद्दलची चर्चा जोरदारपणे सुरू झाली यामुळे मग महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण द्यावं ही मागणी जोर धरू लागली आणि दोन हजार बारा साली राज्य सरकारनं तसा निर्णय घेतला आज घडीला देशभरातल्या बावीस राज्यांमध्ये दे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना पन्नास टक्के आरक्षण आहे मी या व्हिडिओच्या सुरुवातीला जी उदाहरणं दिली त्यावरून असं दिसतं की सरपंच जरी महिला असली तरी घरातील पुरुष मग तो देर असेल सासरा असेल पती असेल हेच गावाचा कारभार आखताना दिसून येतात अनेक चित्रपटांमध्ये तुम्ही असं पाहिलं असेल कुणाची तरी बायको सून मुलगी सरपंच होते पण ती मात्र एक बाऊली बनवून राहते याचाच अर्थ काय तर, तर चित्रपट आणि वास्तविक जीवन यात साम्य असल्याचं जाणकारही मान्य करतात पण हे काही पूर्ण चित्र नाही याची एक दुसरी बाजूही आहे महिला आरक्षणामुळे अनेक महिला सरपंच समोर आल्यात आणि त्यांनी स्वतःचं सबलीकरण केलं आणि त्या माध्यमातून आज त्या गावाचा विकास करतानाही दिसून येत आहेत याचंच उदाहरण म्हणजे कोरोना व्हायरसचा प्रसार आपल्या गावात होऊ नये यासाठी रात्रंदिवस कष्ट करणाऱ्या महिला सरपंचांच्या कहाण्या बी बी सी मराठीनं नुकत्याच तुमच्यासमोर आणल्या आमची सहकारी अनगा पाठकनं या सरपंच महिला कशाप्रकारे गावाच्या विकासात भर घालत आहे हे सविस्तर त्या कहाण्यांमधून दाखवून दिलं उदाहरणार्थ पुणे जिल्ह्यातल्या शेवाळवाडी गावच्या सरपंच सुमन थोरात कोरोना लॉकडाऊनमध्ये अवैध दारू विक्री बंद पाडली म्हणून लोकांनी त्यांना धमक्या दिल्या पण त्यांनी आपलं काम तसंच चालू ठेवलं याच दुसरं उदाहरण म्हणजे नागपूर जिल्ह्यातल्या आजनगाव इसापूरच्या सरपंच नीता पोटफोडे कोरोना काळात लोकांच्या मनात दवाखान्यात जाण्याविषयी भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं अशा स्थितीत नीता ताईंनी गावातच कोरोनाग्रस्तांना बरं करण्याचं काम केलं इतकंच काय महिला आरक्षणामुळे गावातील विकासाच्या क्रमवारीतही बदल झाल्याचा अभ्यासक सांगतात पुरुष सरपंच असेल तर तो फक्त बांधा 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 म्हणजे रस्त बांधणं घर बांधणं घरकुल बांधणं इतकेच कामं करत असतो किंवा करत असल्याचं निदर्शनास आलं पण जर का महिलेच्या अतिसत्तेची सूत्र आली तर ती पाणी आरोग्य शिक्षण अशा विषयांना प्राधान्य देते असे अभ्यासकांचं मत आहे पण प्रत्यक्षात सत्ता सांभाळणाऱ्या अशा महिला सरपंचांची उदाहरणं कमी प्रमाणात दिसून येतात त्यामुळे मग स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण किती प्रमाणात यशस्वी झालं असा प्रश्न उपस्थित होतो या प्रश्नावर महिला राज सत्ता आंदोलनाचे भीमरासकर सांगतात सरपंच पती पिता दीर सासरा हे वास्तव वा आहे आणि ते नाकारून चालणार नाही आरक्षणाची सुरुवात ज्यावेळेला झाली त्यावेळेला मात्र शंभर टक्के भावल्या होत्या त्यांना ते, रबर स्टॅम्प म्हटलं जायचं आता मात्र उच्च शिक्षित तरुणी गाव पातळीवरील राजकारणात सहभाग घेत आहेत आणि यशस्वी कारभारही करून दाखवत आहेत हाच मुद्दा पुढे नेत मुक्त पत्रकार साधना तिप्पणा महिला एक गोष्ट झाली की लोकांना असं वाटलं की आता जादूची कांडी तिच्या हातात दिलेली आहे तिने अशी कांडी फिरवली की एका रात्रीत एकदम सगळं चकाचक होईल पहिल्या दहा वर्षामध्ये महिलेला चूल आणि शेतामध्ये काम करणाऱ्या महिला थेट जाऊन ग्रामपंचायतीमध्ये बसवलेलं आहे जर एखादा शिक, शिक्षण काहीच घेतल्या न घेतलेल्या मुलाला तुम्ही दहावीच्या परीक्षेला बसवल्यानंतर त्याचं काय होणार आहे हीच गत ह्या सुरुवातीच्या महिला सरपंचांची झालेली आहे हे चित्र बदलण्यासाठी आणि निर्णय प्रक्रियेत महिलांना अधिक सहभागी करून घेण्यासाठी त्यांना ट्रेनिंग द्यायला हवं हो असं या दोन्ही तज्ज्ञांचं मत आहे भीम रासकर यांच्या मते बाईला चुलीवरून उचलून तुम्ही डायरेक्ट पंचायतीत बसवलं तर ती कारभार करू शकणार नाही खुर्चीत बसवायच्या आधी तिला कारभार कसा करायचा हे शिकवलं पाहिजे त्यासाठी तिला स्किल दिलं पाहिजे पाच वर्षांचं एक कॅलेंडर तयार करून महिला सरपंचानं काय करावं हे त्यात नमूद केलं पाहिजे तर साधना तिप्पनाक जे सांगतात निवडणुकीचा निकाल लागल्यावरती लवकरात लवकर, लवकर। म्हणजे साधारण महिन्याभराच्या आत या सर्व महिला सरपंचांना किंवा लोकप्रतिनिधींना सरकारतर्फे कारभार प्रशिक्षण दिलं गेलंच पाहिजे म्हणजे गे सरकारकडनं बऱ्याचदा प्रशिक्षणं दिली जातात पण त्याच्यामध्ये खूप होतं कधी कधी दोन दोन वर्ष प्रशिक्षण मिळत नाही पण जेवढ्या लवकर कारभारपारीचे प्रशिक्षण मिळेल तेवढं चांगलं आहे आणि याच्यामध्ये फक्त कारभारपारीचे प्रशिक्षणासोबतच त्यांना त्यांचे अधिकार म्हणजे फक्त कर्तव्य नाही ते अधिकार पण त्यांना सांगितले गेले पाहिजे या व्यतिरिक्त कौटुंबिक आणि सामाजिक पाठबळ मिळाल्यास महिला गावचा विकास चांगल्या प्रकारे करू शकतात असंही या तज्ज्ञांचं मत आहे तर मग मंडळी महिला सरपंचांविषयीची बी बी सी मराठीची ही गावाकडची गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून सांगा बी बी सी मराठीचं गावाकडची गोष्ट आहे तुमच्या माझ्यासारख्या गावकऱ्यांचं हक्काचं व्यासपीठ आहे तुम्हालाही एखाद्या विषयावर माहिती हवी असल्यास तेसुद्धा सांगा तुर्तास थांबूयात धन्यवाद